मान्य करूयात की तुम्ही किरीट सोमय्यांना कोणत्या इन्स्टिगेट केलं नाही अनिल परब यांच्या विरोधात, योगेश कदमांना मुळापासून संपवण्याचा प्रयत्न केला म्हणजे काय झालं तुम्ही सांगा, मुळात काय झालं त्यात? सांगतो तुम्हाला मी, दापोली नगरपंचायतच्या निवडणूक आल्या, मंडणगड नगरपंचायतची निवडणूक आली, तिथे मुंबईतून काय त्याला म्हणतो आपण संपर्क प्रमुख गेले, जे जे यांचे उमेदवार होते त्यांच्या मुलाखती घेतल्या गेल्या, संपर्क प्रमुखांनी सगळे उमेदवार नक्की झाले आणि अचानक अनिल परब गेला तिकडे, माजी आमदार तिथे शिवसेनेचे होते सुयकांत दळवी, ज्यांनी 5 वर्ष तटकरीचं काम केलं, भाजपचं काम केलं, म्हणजे ग्रामपंचायतीला पक्ष शिवसेनेच्या विरोधामध्ये, पंचायत समिती जिल्हा परिषदला शिवसेनेच्या विरोधामध्ये, विधानसभेला शिवसेनेच्या विरोधामध्ये, योगेशच्या उघडपणे लोकसभेला शिवसेनेच्या विरोधामध्ये, त्या सुयकांत दळवीला आणला बोलून आणि त्याला युनिफॉर्म दिले, हे घे युनिफॉर्म तू आणि तू तिकीट दे सगळ्यांना, तिकीट आमदाराला बाजूला, एवढंच नाही तर आमदारांसोबत जे लोक होते त्या सगळ्यांची जाहीर हकालपट्टी जाहीर सभेमध्ये अनिल परब निघवून टाकली, याच्यासोबत जे लोक होते सगळे तालुका प्रमुख संपर्क प्रमुख उप जिल्हा प्रमुख सगळ्यांची शहर प्रमुख सगळ्यांची हकालपट्टी अनिल परब निघवून टाकली, आता पण असं कधी नव्हतं आणि नवीन नियुक्ती आपण त्या सभेत करून टाकली अनिल परबनी, पण भाई त्यावेळेला ना योगेश कदम उघडपणे समोर येऊन विरोध करताना पाहायला मिळाले ना तुम्ही उघडपणे विरोध केला, इतका उशीर का केला विरोध करायला? आम्ही पक्षाला मानणारे लोक आहोत, आम्ही पक्षाला मानणारे लोक आहोत, ती निवडणूक संपेपर्यंत आम्ही दोघांनी ना दापोलीमध्ये पाय ठेवलं ना मंडणगडमध्ये पाय ठेवला, अपक्ष उमेदवार वेळ आले, मंडणगडला 8 अपक्ष आले, दापोलीमध्ये जिथं शिवसेनेची सत्ता होती तिथं अनिल परबनी राष्ट्रवादीचं तिकीट दिले जास्त आणि राष्ट्रवादी कशासाठी नगरपालिका, आणि पण अनिल परब असं काय करतात? कुठल्या परिस्थितीमध्ये अनिल परब, आमचा कौटुंबिक वाद आहे, आमचा भाऊचे आमचे कौटुंबिक वाद आहे, त्याचा पार्टनर आहे तो अनिल परब, आमच्या घरगुती गोष्टीचा त्यांनी भाऊ करून सोळाची भावना याच्यावरती सोडून व्हायला प्रयत्न केला, उद्योजीला सगळं माहिती आहे, हे उद्योजीला सगळं माहिती आहे, एक मुलगा रात्रंदिवस काम करतोय, स्वतःला झोकून घेतोय आणि पक्ष उभा करतोय, तिथं गेलेला पक्ष संपलेला पक्ष उभा केला पुन्हा त्यांनी, त्याला तुम्ही संपवताय. लाल मातीतली कुस्ती म्हणजे